शेगाव शहरासह तालुक्यातील मुक्या जनावरांच्या विविध रोगांवर उपचार केल्या जात असे कागदावरील रेकॉर्ड सांगतात, मात्र प्रत्यक्ष काही वेगळाच प्रकार होत असल्याची खुणखुण अनेक दिवसांपासूनच परिसरात सुरू होती. विशेषतः सुट्टीच्या दिवशी इमारतीच्या आवाराच्या दरवाजाला कुलूप लावून आतमध्ये काही जण बाई आणि बाटलीचा आस्वाद घेत असल्याची माहिती मिळाली. यामध्ये शनिवारी दुपारी 2 वाजेपासून काही डॉक्टर्स नेहमीप्रमाणे पार्टीचा आस्वाद घेत असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली, म्हणून बसस्थानक परिसरातील पशुवैद्यकीय चिकित्सालयासमोर आमचे प्रतिनिधी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर माहिती मिळाल्याप्रमाणे इमारतीच्या आवारातील संरक्षण भिंती ज्या दरवाजाला बाहेरून कुलूप दिसून आले, बाहेर पत्रकार जमा झालेले आहे असे समजताच यामध्ये पार्टी करणाऱ्या डॉक्टरांची नशा सोडाली. दरम्यान पत्रकारांनी आवारात प्रवेश करताच इमारतीच्या खासगी चौकीदारांना पार्टीमधील दारूच्या बाटल्या आणि मटण इमारतीच्या मागच्या बाजूस आणून ठेवले, इमारतीच्या मुख्य दरवाजाला ठोठावले असता बऱ्याच वेळानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम के वाहूर वाघ यांनी नशेमध्ये मुख्य दरवाजा उघडला. आधीपासूनच नशेत पूर्णपणे झालेले वाहूर वाघ पत्रकारांना पाहताच घामाघूम झाले. आपण शासकीय कामकाज करीत होतो, सर्व काम मलाच करावे लागतात असे सांगून दारूच्या नशेत ते बडबडत बसले. दरम्यान पत्रकारांनी आपल्यासोबत आतमध्ये असलेले त्यांच्या मित्रांना विचारले असता पळशी येथील डॉक्टर काळे आणि भिंगे असे त्यांनी त्यांचा परिचय दिला. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला असता वाघ आणि थेट आपण रंगीत ओली पार्टी करीत असल्याची कबुली दिली. या दरम्यान पार्टीतील डॉक्टर काळे आणि भिंगे हे संरक्षण भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पत्रकारांनी त्यांना जाऊ दिले नाही. डॉक्टरांनी पत्रकारांच्या हात पाया पडण्यास सुरुवात केली. आमची चूक झाली, आम्हाला मारा वाटल्यास पण काही करू नका अशी विनंती सुद्धा नशेत टूल झालेल्या डॉक्टरांनी केली. दरम्यान पशुचिकित्सालयाची इमारतीची बाहेरून पडताळणी केली असता दारूच्या बाटल्या, मटण पोळ्या आणि पाण्याच्या बाटल्या दिसून आल्या. येथे मद्यपानासह नाचगाण्याचाही कार्यक्रम दर आठवड्याला रंगत असल्याचे सांगितले जात आहे. लॉक मारण्याचं काय कारण? बाहेरून लॉक मारल्यानंतर बाहेरून लॉक कोणी मारला? फोन केला बाहेर माहिती नाही. तुमचं ऑफिस, तुम्ही ऑफिस इन्चार्ज कोण माहिती? शिपाई नाही सर. तुम्ही चलायचं बाहेर उभार.